कोरोनाच्या काळात सारं जग काळजीत झालं मग्न. माफ करा हां, तुम्हाला बोलवलं नाही. पटकन उरकून घेते मी माझ्या प्रदीपसोबत लग्न. अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या लग्नातले काही स्पेशल मोमेंट्स पाहणार आहोत. मानसीचा कुटुंब आणि तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत मानसीच्या लग्नातील पहिला विधी म्हणजेच ग्रहमक विधी हा पार पडला. ग्रहमकाच्या विधीनंतर मानसी आणि प्रदीपच्या मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला. मानसीच्या हातावर प्रदीपच्या नावाची मेहंदी लागली होती. पिस्ता कलरच्या लेहंग्यामध्ये मानसी अतिशय सुंदर दिसत होती. तसेच मानसीची बेस्ट फ्रेंड अभिनेत्री दीपाली सय्यद आणि इतर मैत्रिणींनी मेहंदीत लपवलेलं प्रदीपचं नाव शोधणं, कुटुंबासोबत डान्स आणि गाणी गात तिचा हा मेहंदीचा कार्यक्रम रंगला होता. संगीत सेरेमनी मध्ये मानसी आणि प्रदीप हे गोड कपल एकत्र डान्स करतानाही पाहायला मिळालं. मानसीची बेस्ट फ्रेंड दीपालीने मानसीच्या संगीतला स्पेशल डान्स परफॉर्मन्सही केला. दीपालीने आपल्या लाडक्या मैत्रिणीवर असलेलं प्रेम आपल्या डान्स मधून दाखवून दिलं होतं. मानसीच्या या मेहंदी आणि संगीत सोहळ्यात तिच्या आई बाबांनीही जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. याशिवाय प्रदीपही मानसी सोबत लग्न होत असल्याने खूपच खुश दिसत होता. यावेळी त्यांनी त्याच्या फिलिंगही व्यक्त केल्या. यावेळी मानसी काहीशी भावुक झालेलीही दिसून आली होती. याशिवाय मानसीने तिच्या मेहंदीत प्रदीपसाठी एक खास उखाणाही घेतला होता. करोनाच्या काळात काळजीत झालं सारं जग मग्न. करोनाच्या काळात सारं जग काळजीत झालं मग्न. माफ करा हां, तुम्हाला बोलवलं नाही. पटकन उरकून घेते मी माझ्या प्रदीप सोबत लग्न. बहुत प्यारे लग रही, जैसे आई मेरी आंखें यूं हो गई. ओह माय गॉड, लाइक बहुत बहुत प्यारे लग रही, मेरे पास वर्ड्स नहीं है सीरियसली. तो म्हटलं गेलंय की देव आपल्याला सगळे फ्रेम्समध्ये ते सगळे फोटोज दाखवतो, त्या फोटोजमधले सगळे चेहरे दाखवतो, पण तो एकच फ्रेम मोकळी ठेवतो. ती का ठेवतो ते ह्याचं कारण आहे. मी प्रदीपला कधीच म्हणजे मैं इनको कभी नहीं मिली थी लाईफ में. मैं जब मिली तभी से जो हुआ वो आप देख रहे हो, एवरीथिंग इज ऑफिशियल. तर मग तुम्हाला मानसीच्या मेहंदीचा आणि संगीतचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मानसीच्या लग्नातील आणखी असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.